चवीचं गोकुळ लय भारी। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। गोकुळ दूध संघाच्या वतीने जागतिक दूध दिनानिमित्त कोल्हापुरातील उज्ज्वला कुकिंग क्लासेसच्या वतीने गोकुळ उत्पादनाच्या विविध पदार्थ बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। प्रारंभी स्वागत प्रास्ताविक गोकुळ दूध संघाचे मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील यांनी केले। यावेळी गोकुळच्या दूध पावडर, दूध, पनीर, तूप आणि विविध उत्पादनापासून बर्फी, जिलेबी आणि विविध पदार्थांचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले। आभार गोकुळचे मार्केटिंग विभागाचे सत्यजित पाटील यांनी मानले। आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर। नमस्कार, मी हनुमंत पाटील, सहाय्यक व्यवस्थापक मार्केटिंग कोल्हापूर जिल्हा दूध संघाच्या वतीनं आज जागतिक दुग्ध दिनानिमित्त सर्व प्रेक्षक व ग्राहकांना शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी गोकुळ आणि उज्ज्वला कुकिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमानं काही रेसिपी तयार करून त्या आपल्याला सादर करत आहोत। या रेसिपी गोकुळचे दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा वापर करून केल्या जात आहेत। प्रेक्षकांना या रेसिपीचा नक्कीच लाभ होईल। मी आपणा सर्वांना परत एकदा दुग्धजनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। नमस्कार, मी उज्ज्वला, उज्ज्वला कुकिंग क्लासमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। जागतिक दुग्ध दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। ह्यानिमित्त गोकुळ प्रायोजक आपण सर्व रेसिपी आज बघितलेल्या आहेत। तुम्हाला माहिती की गोकुळचेच प्रॉडक्ट वापरून आपण गोकुळ दूध, मिल्क पावडर, तूप, पनीर वापरून आज वेगवेगळ्या डिशेस बनवल्या, रेसिपी बनवल्या आणि त्या अगदी छान बनलेल्या आहेत। सगळ्या मैत्रिणींनी ह्या रेसिपी ट्राय करायच्या आहेत। गोकुळ दूध तर वापरायचं आहेच, मिल्क पावडर वापरायचं आहे, अजूनही प्रॉडक्ट आहेत जे सगळ्यांनी टेस्ट करायचे आहेत। श्रीखंड आहे, त्यानंतर बटर आहे, ह्याच्यापासून सुद्धा केक खूप छान बनतो। हा गोकुळ आयोजित रेसिपी शो सर्वांना कसा वाटला हा आपल्याला अवश्य कळवायचा आहे। गोकुळची वेबसाईट आहे, त्यामध्ये सोशल मीडिया आहे गोकुळचा, तिथे जाऊन आपले अभिप्राय द्यायचे आहेत। तुम्हाला काय शंका असतील ते विचारायचे आहेत। आम्ही तुम्हाला परत एकदा इथं पुन्हा पुन्हा भेटू। नमस्कार। ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।